नमस्कार मित्रांनो आपल्या बऱ्याच विद्यार्थी बांधवांच्या मनामध्ये शंका होती की ॲप्लिकेशन लिंक ओपन होत का नाही तर त्याचे ऑफिशियली अपडेट आज आपल्याला पोस्टल विभागातर्फे जारी करण्यात आलेलं आहे ते संपूर्ण ऑफिशियली नोटिफिकेशन मी आपल्याला दाखवणार आहे तत्पूर्वी काही पोस्टाबद्दलच महत्त्वाची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो पोस्ट विभागाची भरती आहे त्यासाठी पेमेंट खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्याला माहिती काही दिवसापूर्वी ग्रामीण डा डाकसेवक डायरेक्ट दहावीच्या रिक्रुटमेंटवरती आपण भरती पाहिली त्याला पेमेंट जर पाहिलं ते सात ते दहा हजाराच्या आसपास पेमेंट मिळत होतं त्यामुळं बऱ्याच विद्यार्थी बांधवांच्या मनामध्ये शंका आहे की कदाचित याही पोस्ट भरतीसाठी तेच पेमेंट आहे का तर असं बिलकुल नाही यासाठी पेमेंट जर पाहिलं तर बावीस हजार हजार स्टार्टिंग पेमेंट एक है। आहे इन्क्रिमेंट आपली एकोणसत्तर हजारापर्यंत होत आहे त्यामुळे मित्रांनो डेडिकेटली आपण तयारी करू शकता कोणतंही रिझर्वेशनची आताचे आंदोलनं चालू आहेत तर त्या आंदोलनामध्ये ही भरती अडकणार नाही कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे ज्या पद्धतीने बँकिंगच्या एक्झाम अगदी सुरळीतपणे पार पडत आहे त्याच पद्धतीने ही भरती सुद्धा अगदी सुरळीतपणे पार पडणार आहे त्यामुळे आपण अगदी टू द पॉईंट फोकस्ड राहून याचे प्रिपरेशन करू शकता अगदी दोन ते तीन महिन्यामध्ये संपूर्ण प्रोसेस ही डिसेंबरमध्ये याची एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आपण अगदी डेडिकेटली झोकून देऊन जर तयारी केली तर अगदी तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याकडे ऑफिशियली गव्हर्नमेंट जॉब असणार आहे यामध्ये कोणीही शंका घेण्याचं काही कारण नाही तर आता आपण याबाबत थोडी माहिती पाहिली आता आपण जाऊया यासाठी जे आपण डिझाईन केलेले आहेत एक्झाम मॉडीने डिझाईन केलेल्या चाळीस टेस्ट आहेत त्यासुद्धा आपल्याला अवेलेबल करून देणार आहे उद्या याची पहिली टेस्ट लाँच होणार आहे त्यामुळे आज आपण ॲडमिशन या पहिल्या बॅचसाठी घेऊ शकता त्याची स्वरूप कसं असणार आहे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे जेणेकरून आपलासुद्धा वेळ वाया जाणार नाही तर या चाळीस टेस्टचा नक्की लाभ घ्या मित्रांनो आणि ऑनलाईन एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे या टेस्टसुद्धा ऑनलाईनच आपल्याला देण्यात येणार आहेत कारण सध्या बाजारामध्ये जरी ऑफलाईन मटेरियल प्रोव्हाइड केलं जात असलं तरी आपल्याला ऑनलाईनचा सराव असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि त्याही टायमरसोबत म्हणजे ज्यावेळेस आपण टेस्टवरती क्लिक कराल यासाठी कोणतंही ॲप्लिकेशनची गरज नाही कोणतीही आपल्याला वेबसाईटवरती जाण्याची गरज नाही ऑन द स्पॉट आपल्याला डायरेक्ट लिंक दिली जाईल त्या लिंकवर आपण क्लिक केलं की डायरेक्ट टायमर चालू होईल आणि शंभर प्रश्न आपण अगदी एम सी क्यू पद्धतीने सॉल्व्ह करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे कट ऑफ बद्दल विद्यार्थी विचारतात तर मित्रांनो जॉईन जर व्हायचं हो असेल तर आपल्याला हा व्हॉट्सअप नंबर आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डायरेक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, नंबर देईल त्यावरती क्लिक करा सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्म कसा भरावा याबाबत तर आपण दहा तारखेला आपल्याला डिस्कस करणार आहोत कारण अजून लिंक ऍक्टिव्हेट झालेली नाही त्याबाबत ऑफिशियली नोटिफिकेशन आपल्याकडे आहे ते आपल्याला मी दाखवणार आहे तत्पूर्वी कट ऑफ बद्दल आपण बिलकुल कुठंही सर्च करू नका याचं एकच कारण आहे म्हणजे पाठीमागचा सिलेबस आणि या वर्षीचा बस टोटली डिफरंट आहे पाठीमागं दोन हजार सोळा दोन हजार पंधराला नोटिफिकेशन आली होती दोन हजार सोळाला जी एक्झाम झाली होती त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सिलेबस होता मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर गणित व बुद्धिमत्ता असा सरळजेवाचा सिलेबस होता त्यामुळं मित्रांनो आत्ता जो सिलेबस आहे त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता बिलकुल नाही त्यामुळं त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही आत्ता अजूनही प्रॅक्टिस सेट बाजारामध्ये जुन्या पद्धतीनेच अवेलेबल आहेत त्याला आपण बळी पडू नका कारण ते प्रॅक्टिस सेट आपल्याला यशापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत कारण यामध्ये ते तीन आपल्याला टायर पाहायला भेटणार आहेत टायर वन टायर टू आणि टायर थ्री त्यामध्ये पेपर वन जो आहे तो पेपर वनला कोठेही मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर नाही फक्त सिलेबस जो आहे तो जी के गणित बुद्धिमत्ता फक्त तीन सेक्शन आहेत त्यामुळं आणि याचा संपूर्ण सिलेबस कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्यामुळं मी आता या व्हिडिओमध्ये आपला वेळ जास्त घेणार नाही तर पुन्हा एकदा सांगतो जर आपल्या टेस्ट सिरीजची आवश्यकता असेल आणि मित्रांनो या टेस्ट सिरीज अगदी टू द पॉईंट सिलेबसवरती अगदी अपडेटेड अग असल्यामुळं आणि पोस्टल विभागाबाबत जी सतत सतत माहिती विचारली जाते त्याचासुद्धा इन्क्लूड केलेला आहे करंट अफेअर जे इम्पॉर्टंट आहे ते इन्क्लूड केलेलं आहे अपडेटेड असणार आहेत आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत जे जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्या टचमध्ये आपल्या एक्झामवर चॅनल असणार आहे त्यामुळे त्याचा बिलकुल ताण नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या टेस्ट आपल्या वेळेनुसार आपण ज्या वेळेस आपल्याला आहे तुम्हाला वाटलं आपल्याकडे चाळीस टेस्ट आहेत परंतु आता अजून आपला अभ्यास झालेला नाही बिलकुल ताण घ्यायची आवश्यकता नाही आपल्याला ज्या वेळेस टेस्ट सोडवायच्या आहेत त्यावेळेस तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करा त्यावेळेस तुम्हाला ती लिंक ओपन होईल म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुमच्या ॲडजेस्टनुसार आणि तुमच्या संपूर्ण स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता त्यामुळे त्याचे बिलकुल ताण घेऊ नका की दिलेल्या वेळेमध्ये सॉल्व्ह करायला पाहिजे किंवा काय तर मित्रांनो आता आपण जाऊया जे आपल्याला ऑफिशियली नोटिफिकेशन पाहायचं आहे तर पोस्ट विभागातील भरतीसाठी आता मी सांगितलं टेस्ट सिरीज कोणत्या आपल्याला वापरायचे आहेत काय तर तेवढं जर केलं तर मित्रांनो आपल्याला कोणीसुद्धा याबाब पासून अडवू शकणार नाही कारण आपल्याकडे परफेक्ट स्ट्रॅटेजी असेल आणि कष्ट करण्याची जर जिद्द तर तुमच्यामध्ये आहेच त्यामुळे तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओमध्ये पेशन्स ठेवून पाहत आहात कारण आपल्याला ऑफिशियली अपडेट आज आलेली अपडेट पाहिजे आहे पोस्टल विभागातर्फे तर आपण पाहू शकता की काय सांगितलेलं आहे पोस्टल विभागाची जी आपण ऑफिशियल वेबसाईट आपण पाहू शकता डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ठीक आहे याची चीफ पोस्ट मास्तर जनरल मा महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्यातर्फे हे रिक्रूट झालेलं आहे डेट पाहू शकता सात तारखेचं हे जे त्यांनी का नोटिफिकेशन काढलेलं आहे ते सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन मे रेफर टू दिस ऑफिस नोटिफिकेशन दिलेलं आहे सर्व काही ठीक आहे तर याचं जे महत्त्वाचं आपल्याला अपडेट पाहायचं आहे की काय सांगितलेलं आहे याच्या जी सुरुवातीला सांगितलं होतं त्यांनी पाच तारखेपासून काय होणार आहे नोटिफिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन लिंक ॲक्टिवेट होणार आहे आपण ॲप्लिकेशन करू शकता परंतु आता त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी काय डेट आहे ते आपण दहा तारखेपासून दहा तारखे सॉरी बारा तारखेपासून येणाऱ्या बारा पाच तारखेऐवजी आपण काय करायचं आहे बारा तारखेपासून फॉर्म भरायला सुरू होणार आहेत ऑलरेडी त्याची डेट होती ती तीन तारीख लास्ट डेट होती किती तारीख होती मित्रांनो तीन तारीख लास्ट डेट होती परंतु आता त्यांनी लास्ट डेट सुद्धा वाढवलेली आहे ती किती केलेली आहे तर पुढच्या नोव्हेंबर महिन्यातील दहा तारीख लास्ट डेट केलेली आहे त्यामुळे सुरुवात सुरुवात कधी होणार आहे बारा आत्ता येणाऱ्या बारा तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट किती असणार आहे दहा तारीख लास्ट असणार आहे त्यामुळं आणि एक्झामवाडी चॅनल एवढा ऑथेंटिक आहे आतापर्यंत एवढ्या जणांचा विश्वास आपण संपादन केलेला आहे हजारो विद्यार्थ्यांचे लॉकडाऊनच्या काळात फॉर्म भरून दिलेले आहे त्याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर फॉर्म भरून दिलेले आहे त्यामुळे याही भरतीचा बिलकुल ताण घेऊ नका कारण याची जी प्रोसेस आहे थोडीशी किचकट आहे ऑनलाईन आपण पेमेंट करू शकत नाही ह्याचा पहिला पार्ट भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंटसाठी आपल्याला स्लीप जनरेट होईल ती स्लीप आपल्याला पोस्ट विभागामध्ये जायचं आहे ती स्लीप त्यांना त्यांच्याकडे आपल्याला ते पेमेंट आपण जर जनरलसाठी असाल तर पाच रुपये आहे महिला असाल किंवा एस टी एस टी विभागामध्ये असाल तर शंभर रुपये फी आहे तर ॲप्लिकेशन फी आणि एक्झाम फी वेगवेगळी वेग वेग आहे ती फी आपण जर भरली तर आपल्याला एक पिन देतील दे एक पिन आपल्याला जनरेट होईल ती पिन टाकल्यानंतर आपल्याला सेकंड पार्ट भरायचं आहे बऱ्याच जणांकडे आता पोस्ट विभाग जवळ नसतील किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नसेल तर बिलकुल ताण घेऊ नका अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक नेट कॅपेच्या दरामध्ये आपण हे संपूर्ण फॉर्म अगदी यापूर्वी जे भरलेले आहे त्याच पद्धतीने त्याच विश्वासाने आणि त्याच काळजीने आपण भरून देऊ त्याचा सुद्धा ताण घेऊ नका आणि त्याची लिंक मिटी डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देतो किंवा फॉर्म कसा भरायचा याचं सुद्धा मी संपूर्ण प्रात्यक्षिक आपल्याला आपल्या एक्झाम एक्झामऑाडी चॅनलवरती करून दाखवतो त्यामुळे ज्यांना शक्य असेल ज्यांच्याकडे लॅपटॉपची सोय असेल पोस्ट ऑफिस जवळपास असेल त्यांनी घरी सुद्धा तुम्ही बिंदाच भरू शकता माझं पूर्ण सहकार्य आपल्याला त्याही वेळेस असेल आणि नक्की मित्रांनो या टेस्ट सिरीज जे डिझाईन केलेल्या आहेत ते तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो कशा पद्धतीने आहेत त्या तर मित्रांनो ही फक्त मी तुम्हाला पी डी एफ दाखवत आहे आपण जर ज्यावेळेस एक्झाम आपल्या या पी जे काही ऑनलाईन टेस्ट आहेत हे ज्यावेळेस परचेस कराल त्यावेळेस आपल्याला विथ टायमर ऑनलाईन टेस्ट भेटणार आहे ही बघ जस्ट तुम्हाला सॅम्पल दाखवत आहे की पी डी एफ कशा स्वरूपात असणार आहे आणि कशा पद्धतीने आपण सर्व डिझाईन केलेलं आहे कारण यातला एक एक प्रश्न जो आपला पॅटर्न आहे जो आपला त्यांनी ऑफिशियली सिलेबस ठरवून दिलेला आहे त्या एक एक सिलेबसच्या पॉईंटनुसार प्रश्न आपण डिझाईन केलेला आहे आप त्यामुळं आपल्याला ह्या संपूर्ण ज्या चाळीस टेस्ट असणार आहेत त्या संपूर्ण मित्रांनो फायदेशीर असणार आहे त्यातला एक एक प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या तरी फक्त सॅम्पल आहे हे सॅम्पल मी तुम्हाला देईलच त्यासाठी मला व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या पी डी एफमध्येच तुम्हाला भेटेल ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकील टेलिग्राम असेल तर तिथं तुम्ही एक्झाम ऑडी सर्च करा त्या टेलिग्रामवर ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे ही पी डी एफ तिथून आपण डाउनलोड करा आणि जर आपल्याला हा चाळीस टेस्टचा पॅक खरेदी करायचं असेल तर मित्रांनो आपण या व्हॉट्सअप नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तिथून आपल्याला हे संपूर्ण भेटून जातील आणि माझा व्हॉट्सअप नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथून सुद्धा आपण तो मिळू शकता तर मित्रांनो आपल्या यशामध्ये नक्की याचा फायदा करून घ्या कारण याचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत ते इम्पॉर्टंट आहेत आणि विथ टायमर असल्यामुळं आपल्याला अगदी एक्झाम ओरिएंटेड तयार करण्या तयारी करण्याची संधी मिळून जाईल त्यामुळं या अपडेटेड अगदी टू द पॉईंट सिलेबसनुसार असणाऱ्या टेस्ट सिरीज आपल्याला नक्कीच आपल्या परीक्षेमध्ये आपल्या यशाकडे घेऊन जाण्यासाठी मदत करतील कारण यामध्ये पोस्ट ऑफिसचे सुद्धा आता आपण पाहिलं जी डी एसची ब जे काय पाठीमागचे प्रश्न असतील पोस्ट विभागाचे असतील एम टी एसचे असतील मेलगार्डचे असतील त्यामध्ये पोस्ट ऑफिस सुद्धा भरपूर असे प्रश्न की जे आपल्याला वन लाइनर असतात स्टॅटिक असतात परंतु समजण्यास थोडंसं आपण कधी आपल्या डेली सिलेबसमध्ये हिस्ट्री जॉग्रॉफी किंवा जी के त्यांनी एक सब्जेक्ट दिलेला आहे त्यामध्ये हे इन्क्लूड होत असतं ते आज आपल्या नजरेस पडत नाही असे मी निवडून सर्च करून असे क्वेश्चन यामध्ये काय केलेले के आहे अपलोड केलेले आहेत ठीक आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये जे काय महत्त्वाचं गणित बुद्धिमत्ता आहे ते सुद्धा आहे पोस्ट विभागाचे मुद्दाम पहिले आहे जा याच्यामध्ये जास्त क्वेश्चन अपलोड केलेत कारण त्याचा जास्तीत जास्त आपल्याला सराव व्हावा ठीक आहे संपूर्ण जे काय क्वेश्चन पेपर डिझाईन केलेला आहे ते केवळ आणि केवळ फक्त आपला आपलं हित जे आहे आपलं यश कशामध्ये आहे हे सर्व सर्च करून सिलेबसचा आधार घेऊन पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन आणि अपडेटेड जे काही आपल्याला मॉडेल क्वेश्चन पेपर पाहिजे त्यानुसार संपूर्ण हे काय आहे मित्रांनो डिझाईन केलेलं आहे तर नक्की याचा लाभ घ्या लाभ घेण्यासाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर काही डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता तारखेपासून याचे ॲप्लिकेशन लिंक ॲक्टिवेट होईल त्या तेव्हापासून ते आपण काय करा फॉर्म भरायला सुरुवात करा आपल्याला जर वेळ नसेल तर मी तुम्हाला आपला तुमचा फॉर्मसुद्धा भरून देईन त्यामुळे त्याचंसुद्धा तुम्ही तुम्ही काय देऊ नका तर या ज्या टेस्ट आहेत मित्रांनो नक्की नक्की परचेस करा यासाठी आपण याचा दाखवून घेऊ शकता व्हॉट्सअप नंबरचा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तरचा जेणेकरून आपल्याला या चाळीस टेस्ट फुल लेन टेस्ट दहा आहेत नव्वद मिनटाचा टायमर असतील सेक्शनल सुद्धा असतील त्यामध्ये तुमचं जी के गणित बुद्धिमत्ता टू द पॉईंट सिलेबसनुसार कवर करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि एक्झाम होईपर्यंत मी आपल्यासोबत असणार आहे एवढंसुद्धा मी आपल्याला प्रॉमिस करतो त्यामुळे बिंदास रहा निश्चिंत रहा आणि अगदी डेडिकेटली या पोस्टसाठी तयारी करा कारण ही पोस्ट अशी आहे की कोणत्याही या सध्याच्या वातावरणामध्ये अडकून पडण्याची अशी पोस्ट नाही आहे त्यामुळं अगदी त्वरित जॉब आपल्याला मिळू शकतो तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्यास एक लाईक सुद्धा नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद